नमस्कार, मी दीपिका रमेश पाटील। आज आपण पाहणार आहोत खजूर बद्दल माहिती। चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही महत्वाची आहेत। सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले, थंडीत खजूर तसेच खारीक खाल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत। खजूर मध्ये विविध जीवनसत्व आणि खनिजे असतात। ऊर्जा, साखर आणि फायबर एक चांगला स्रोत आहे। कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते। चांगल्या आरोग्यासाठी आणि सदृश शरीरासाठी खारीक अत्यंत उपयोगी आहे। हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते। जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते। थंडीमध्ये खारीक खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात। विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते। खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळेल। अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होतो। खजूरमध्ये जीवनसत्व आणि खनिजे असतात। कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याने हाडांची चांगली वाढ होते। तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते। पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्ततेमुळे कंबर दुखणे वगैरे असे त्रास खारकेची पूड दुधासह घेण्याने कामी येतात। खजूर खाल्ल्याने त्वचा चांगली राहते। खारीकमध्ये विटॅमिन सी डी असतात। शिवाय आपल्या आहारात खारका असतील तर कोणत्याही त्वचेची समस्या जाणवत नाही, अकाली वृद्धत्व कमी होते। रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्यास ते आरोग्यासाठी चांगले। भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या। थोड्या वेळाने थंड झाल्यावर बारीक करून घ्या। हे दूध खूप पौष्टिक असते, त्यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते। सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा। सर्दी लवकर बरी होईलच। खारीक नियमित खाल्ल्यास हृदय विकार होत नाही। शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल। खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यास मदत करतात। जीवनसत्वामुळे मानवी मज्जासंस्थाचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते। पोटॅशियममुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते। खजूर खाल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते। खजूर तसेच खारीकमध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याने त्याचा लाभ गर्भाला होतो। गर्भाशयातील अर्भकाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते। बाळाच्या जन्मानंतर रक्तस्रावाला प्रतिबंध होण्यास मदत होते। गरोदरपणी खजूर खाल्ल्यास आईला चांगले दूध सुटते, त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण मिळण्यास मदत होते। अशाच प्रकारे फळांची माहिती मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी आपल्या एसकेडीपी या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।